नमस्कार, मी कल्याणी दीक्षित. संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शिरूर शहरात गणेश उत्सवाच्या काळात अनेक ठिकाणी गणरायांचं आगमन होतं. यंदा शहरातल्या गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवले. जय बजरंग तरुण गणेश मंडळ यांनी खुशालचंद बोरा यांच्या सहकार्याने यावेळी स्वच्छतेसह अनेक कामं करत समाजात एक निराळा पायंडा घालून दिला. स्टेट बँक कॉलनी गणेश मंडळानेही लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निरनिराळ्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं. मारुती आळीमधील गणपतीतल्या आरासाचा भपकेबाज न करता अतिशय साध्या पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच लाटेआळीतील चांदीने मढलेला गणपतीही यंदा आकर्षण ठरतोय. शहरातल्या याच गणपती मंडळांचा आम्ही घेतलेला हा आढावा. सध्या आपण आहोत शिरूरमधल्या जोशीवाडीमध्ये. इथे सुद्धा गणपती बसवला जातो. श्री जय बजरंग गणेश मंडळ आणि खुशालचंद बोरा यांच्या संयुक्त विद्यमाने इथं गणपती बसवला जातो. गेल्या 55 वर्षांपासून इथं गणपती बसवला जातो. 55 वर्षांची एवढी मोठी परंपरा या गणेश मंडळाला लाभलेली आहे. त्यासोबत 11 दिवसही विविध समाजोपयोगी उपक्रम इथे राबवले जातात. समाजासाठी, गरजू लोकांसाठी इथं नवीन नवीन उपक्रम दरवर्षीच राबवले जातात. सध्या आपल्यासोबत या गणेश मंडळाचे एक कार्यकर्ते, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की यंदाच्या देखाव्याबद्दल तुम्ही काय सांगाल, काय अधिक माहिती द्याल. या ठिकाणी आम्ही जवळजवळ म्हणजे जसं तरुण पिढीकडे आलं, जय बजरंग गणेश तरुण मित्र मंडळ जोशीवाडी या ग्रुपमध्ये आम्ही आलो. म्हणजे खूप दिवस झाले, असे जवळ 5 वर्ष झाले आम्ही तरुण कार्यकर्ते या ठिकाणी काम करतो. कारण पहिल्यांदा भरपूर हे होते. त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला विविध उपक्रमामध्ये भाग घ्यायला मिळाला या ठिकाणी. त्याच्यानंतर आल्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी, म्हणजे सपोज मानाचा गणपती असल्यामुळं प्रत्येक वेळेस आम्हाला काय करायचं, कसं काय आमची तयारी, म्हणजे ज्यावेळेस गणपती बसतो त्यावेळेसपासून आमची तयारी चालू होते की आम्हाला शेवटच्या दिवशी हे डेकोरेशन करायचं, ते डेकोरेशन करायचं, असं म्हणजे भरपूर काही आम्हाला हे असतं, नियोजन असतं. आणि त्याच्यानुसार 7 म्हणजे शेवटच्या दिवशीपर्यंत या ठिकाणी शिवमूर्ती लिंगार्चन, म्हणजे शिवलिंगाला अभिषेक करताना आम्ही त्याचा देखावा ठेवला. त्याच्यानंतर दीपमाळी, ही दीपमाळ बनवून आपण या ठिकाणी हे केली. असे भरपूर डेकोरेशन आहे आमच्याकडे. त्याच्यानंतर आम्ही शेवटच्या दिवशी देखील 10 दिवसाचे जे उपक्रम आहे आमच्यामध्ये, आम्ही जवळजवळ आता पहिल्या दिवशीपासून जर गणपती बसला तो दिवस होऊन जाईल, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आम्ही या ठिकाणी उपक्रम चालू केला आहे. आमची स्थापना नेमकी कधी झाली होती? 1962 साली या गणेश मंडळाची स्थापना झाली आहे. यामध्ये भोसले आणि गायकवाड कुटुंबियांनी पहिलं प्राधान्य देऊन त्यावेळेस सुरू केलेलं आहे. आणि स्थापना झाल्यानंतर जवळपास किती वर्ष झाली आता? स्थापना होऊन 55 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पण गेल्या 15 ते 20 वर्षापासून ह्या गणेश मंडळानं आणि फार सुंदर उपक्रम राबवलेले आहेत प्रत्येक गणेशोत्सवामध्ये. त्या उपक्रमांची माहिती द्याल. त्या उपक्रमामध्ये मुलांची नृत्य स्पर्धा आणि त्यानंतर लिंबू चमचा, परत प्रबोधनं, बरेचसे प्रवचनकार बोलवून प्रत्येक वेळोवेळी उपक्रम राबवलेले आहेत. मग यावर्षी कुठले असे उपक्रम तुम्ही राबवले? यावर्षी माझं खुशालचंद बोरा सेवा प्रतिष्ठानचं मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि मी लक्ष घालून ह्या मंडळाशी एक मीटिंग घेऊन त्यांना असं विचारलं की तुम्ही आमच्या पद्धतीनं जे आम्ही उपक्रम राबवू ते जनहितार्थ असतील अशा कार्यक्रमांना तुमची साथ मला जर असेल तर मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. त्यानंतर मी हा ठराव करून पहिला उपक्रम 25 तारखेला स्त्रीची स्थापना एकदम साध्या पद्धतीनं आपण करूया, जास्त धागडधिंगा नको आणि वेगळी गाणी लावणं आणि नाचकाम करणं ह्या पद्धतीनं आम्ही गणपतीची स्थापना केली नाही, एकदम साध्या सुंदर पद्धतीनं केली. त्यानंतर आम्ही 26 तारखेला थोडी स्वच्छता केली. 27 तारखेला सकाळी 9 वाजता पासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत माझ्या प्रतिष्ठानच्या मार्फत नेत्र तपासणीसाठी पुण्यावरून भीमा कोरेगाववरून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम बोलावून या ठिकाणी 293 मोफत चष्म्यांचं वाटप केलं मंदिरावर आणि 370 ते 375 लोकांची नेत्र तपासणी.
सध्या आपण शिरूरच्या लाट्याळीमध्ये आलेलो आहोत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, अतिशय सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे. आणि या गणपतीमध्ये तुम्ही बघू शकता की चांदीची आभूषणं सुद्धा घालण्यात आलेली आहेत. जवळपास 18 किलोची चांदीची आभूषणं या गणपतीला घातलेली आहेत. आणि हा गणपती गेल्या 53 वर्षांपासून इथं बसवला जातो. तर नक्की याची स्थापना कशी झाली आणि गणपतीच्या काळात कसले कसले उपक्रम राबवले जातात याबद्दलची माहिती आपण त्यांच्या अध्यक्षांकडून जाणून घेऊया. काय सांगाल याच्याबद्दल तुम्ही? आपल्या मंडळाचं हे 53 वर्ष आहे. या मंडळाने आत्तापर्यंत सर्व सामाजिक व समाजाच्या हिताचे डेकोरेशन आत्तापर्यंत केलेले. गावातले शिरूरकर खास करून आमचा आजा सुसल्यान स्पोर्ट क्लब लाटेचा देखाव पाहण्यासाठी खूप गर्दी करतात व मंडळाचे भरपूर असे कार्यक्रम समाज उपयोगी भरपूर कार्यक्रम असे होतात. त्या कार्यक्रमांची थोडी माहिती द्याल, म्हणजे कशा कशा पद्धतीचे देखावी असतात? गॅसचा एक विषय होता, त्या गॅसचं केलेले सरकारी दवाखान्याचा विषय घेतलेला आहे. परत आता डेंग्यू वगैरे 7 होती गेल्या वर्षी, त्यावेळेस केलेले. परत पावसाचा पाण्याचा प्रॉब्लेम होता, त्यावेळेस पाण्याचाही देखाव आपण केलेला आहे. मंडळ असं भरपूर देखावे करत राहतो. यंदाच्या वर्षी काय असते देखावे असतील वैशिष्ट्यपूर्ण? नाही, फुलांची आरास आम्ही करणारी आहे. फुलांचं आणि टेका फुगे वगैरे असं डेकोरेशन करणारी आहे समजा. आणि तुम्ही बाकी काय सांगाल, म्हणजे विसर्जनावेळी कसं केलं जातं? म्हणजे हल्ली पर्यावरण पूरक सगळीकडे केलं जातं, त्याबद्दल काय सांगाल? विसर्जन आमचं नाही का 2 वर्ष आम्ही नाही का ढोलताशामध्येच करतो आता सध्याला, आणि पूर्ण शांततेतच करतोय त्या नियमानुसार. त्यानुसार आम्ही नियमाच्या उल्लंघन न करत नाही मंडळ. पहिली गोष्ट नियमाच्या ह्याच्यामध्येच नाही का विसर्जन बी आमचं होतं. किती वर्ष झाले अध्यक्ष आहात तुम्ही इथले? मी 3 वर्षाला अध्यक्ष आता. आणि याच्यामध्ये तुमच्या सोबत अनेक युवा मंडळी सहभागी आहेत? आमच्या मंडळांची सभासद संख्या आहे 553. आमचं मंडळ खूप म्हणजे 53 वर्ष आमचं झालेले आहे. खूप जुनं आहे शिरूर शहरातलं, सर्वात जुनं मंडळ आमचं आहे. शिरूरमधल्या स्टेट बँक कॉलनीमध्ये सुद्धा गणपती बसवला जातो. आणि तुम्ही बघू शकता अतिशय मनोवेधक आणि सुंदर अशी गणपतीची स्थापना इथे करण्यात आलेली आहे. तर या गणेश मंडळाकडून सुद्धा 11 दिवस विविध कार्यक्रम घेतले जातात. तुम्ही बघू शकता की इथे मागं अष्टविनायक सुद्धा दाखवण्यात आलेले आहेत. तर याची स्थापना कशी झाली किंवा कोणकोणते कार्यक्रम घेतले जातात ऐकूया त्यांच्याच अध्यक्षांकडून. काय सांगाल की 11 दिवस इथे कुठले कुठले कार्यक्रम घेतले जातात किंवा याची स्थापना कधी झाली? स्थापनेला 28 वर्ष पूर्ण झाली. आणि कुणी स्थापना केली होती आहे मंडळाची? या मंडळाची आम्ही पण होतो पहिले गणेश नगर आणि स्टेट बँक आहे. गणेश मंडळाचे काही स्थानिक मुलं होते, त्यावेळेस 7 रूम होते आपले इथे. आणि त्यानंतर जे चालू केलं 28 वर्षापासून त्यापर्यंत चालू केलं. आणि कसले कसले कार्यक्रम घेता तुम्ही पूर्ण गणेश चतुर्थीच्या काळात 11 दिवस? लहान मुलांची पहिले कार्यक्रम घेतो, लहान मुलांच्या स्पर्धा लिंबू मिरची, महिलांचे विविध कार्यक्रम असे रांगोळी प्रदर्शन, युथ साठी पण काही कार्यक्रम असतात. आणि त्यानंतर राहिले तर मग सामाजिक उपक्रम आम्ही बरेच राबवलेले आतापर्यंत. ज्येष्ठांचा सत्कार, सामाजिक वनीकरणासाठी आम्ही झाड वाटप केलं मागच्या 3 वर्षापूर्वी. नंतर सांस्कृतिक कार्यक्रम ज्याने समाज प्रबोधन होईल त्या हिशोबाने आम्ही आतापर्यंत कार्यक्रम प्रत्येक क्षेत्रातले कार्यक्रम घेतले. आणि 11 दिवसात तुम्ही रोज पूजा वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते असं करता का? हो, शक्यतो कॉलनीतल्या मेन ज्येष्ठांना आणि ज्येष्ठ महिलांना प्राधान्य देतो आम्ही. आणि नंतर मग बाकीचं राजकारण जसे येतील त्या दिवशी. आणि या कार्यक्रमाला तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो नागरिकांकडून? अतिशय चांगला. आणि वैशिष्ट्य आणि असं काय सांगाल या गणपती बद्दल किंवा त्याच्याबद्दलची थोडी अशी माहिती? आमचं कॉलनीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही गेले 20 वर्षापासून गणपती हा आम्ही सकाळी 10:30 खातो आणि संध्याकाळी 6:30 आमचं विसर्जन झालेलं असतं. आणि 20 वर्षापासून आमची इथं गुलाल विरहित मिरवणूक असते आणि त्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत तो आदर्श घालून दिलेला आहे. या वर्षी आम्ही असं ठरवलंय की जी स्त्रींची शिल्लक राहील त्यातून आमच्या कॉलनीमध्ये CCTV कॅमेरे बसवायचा आमचा उपक्रम आहे या वर्षी. मंडळाची एक खासियत आहे की गणपतीचा असो, लेडीज आणि जेंट्स असो, लहान मुलं असो, आम्ही सगळ्यांना त्याच्यात उत्साह आणि सामावून घेतो. भक्तांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या तसेच दुःख नाहीशी करणाऱ्या विघ्नहर्ताच्या दर्शनासाठी यंदाही भक्तांची रीघ पाहायला मिळाली. आजचा हा गणपती बाप्पा विशेष रिपोर्ट इथंच संपला. नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. तसेच यूट्यूबवर जाऊन आपण संवाद लाईव्ह TV चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे अपडेट्स मिळवा. धन्यवाद. संवाद लाईव्ह TV आपला विश्वास आपलं चॅनल.